नमस्कार मित्रांनो, मराठी संग्राम यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, बांधावरील वाद असेल किंवा रस्त्या संदर्भात वाद असेल किंवा जमीन मोजणीवरून होणारे वाद असेल किंवा शेती अतिक्रमणावरील वाद असेल, चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद असेल, असे वेगवेगळ्या जमिनीच्या कारणावरून होणारे वाद सोडवण्यासाठी आणि मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 13 डिसेंबर 2022 रोजी सलोखा योजनेस मंजुरी दिली होती आणि 3 जानेवारी 2023 रोजी त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर ही योजना नेमकी काय असणार आहे, या योजनेअंतर्गत जमिनीचे वाद मिटवण्याची प्रोसेस कशी असेल, सलोखा योजना म्हणजे काय, शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत अनेकदा शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात, हे वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना अंमलात आणली आहे, जेणेकरून समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमध्ये वाद होणार नाही, यासाठी सलोखा योजनेची निर्मिती केली आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपण इथं बघू शकता, सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबत महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्यातर्फे दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी सविस्तर माहिती बघा। महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरून होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद, शेती वहिवाटीचे वाद, भावाभावांतील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणामुळे शेतजमिनीचे वाद समाजामध्ये आहेत। शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणे अभावी सदर वाद वर्षानुवर्ष चालू आहेत। शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यामध्ये एकमेकांबद्दल असंतोषांची भावना व दुरावा निर्माण झाला आहे। सदर वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून आजच्या पिढीचा खर्च व वेळेचा दुरुपयोग होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही। सदर वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांमधील सौख्य शांतता व सौंदर्य वाढीस लागावे यासाठी शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे आदला बदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी आपण शासन निर्णय सुद्धा बघू शकता। शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौंदर्य वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा जर दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे आदला बदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 रुपये व नोंदणी फी नाममात्र 1000 रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी आपण त्याच्या सलोखा योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती आहे तर त्या सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। आणि त्यानंतर इथं त्याचबरोबर सलोखा योजनेमुळे शासन, शेतकरी व समाजाचे होणारे फायदे या ठिकाणी आपण बघू शकता। आणि सलोखा योजनेच्या लाभासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसरायची कार्यपद्धती या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता, वाचू शकता मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्याला जर हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती येऊन www.maharashtra.gov.in या साईट वरती येऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक देईन, आपण तिथून सुद्धा हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी प्रकरणे विविध न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। हे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजनेची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, शेत जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील होणारे वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौंदर्य वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा
पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क 1,000 रुपये आणि नोंदणी फी यामध्ये सवलत देण्यात आली आहे। मित्रांनो, शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल दुरावा निर्माण झाला आहे। त्याचबरोबर वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान देखील झालेले आहे आणि आजच्या पिढीचाही खर्च आणि वेळेचा दुरुपयोग होतो। अशा सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने सलोखा योजनेची निर्मिती केली आहे, त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, शेती योजना, सरकारी योजना या सर्व योजनांची माहिती जर आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्याला असेच नवनवीन योजनांचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील।